मला सांगा आता तुमची ओळख कधी ची? आम्ही एकाच बँकेत होतो, म्हणजे मी आता जिथे जॉब करते ना, तेव्हा यांनी माझ्या मैत्रिणी थ्रू प्रपोज केलेला तुम्हाला. हा, पण तेव्हा जस्ट मी जॉईन झाले. कसं काय तुम्ही मैत्रिणी थ्रू का केलं? ओळख नव्हती ना, डिफरंट टीम मध्ये होती ना, माझ्या टीम मध्ये नव्हती, मग ओळखत नव्हती, मग ओळख कशी वाढवायची म्हणून मैत्रिणीला आणलं मध्ये. दूरदृष्टी पहिल्यापासून ती तर क्रांतीनगर मध्ये वाढली होता, तुम्हाला माहिती आहे दूरदृष्टी कशी असेल. तुम्ही बघितलं कधी त्यांना पहिल्यांदा? तिकडेच मी जॉबला होतो त्याच वेळी, ऑलमोस्ट 6-1 महिने झाले त्याच वेळी. पण तुम्ही यांना बघितलं नव्हतं? हा, असं वरवरचं बघितलेलं, पण मला वाटलं नव्हतं की प्रपोज करेल. मला वाटलं ऑलरेडी याच्या खूप असतील, कशाला विचार आहे याच्या खूप असतील. असं तुम्हाला का वाटलं? होता तसं ना तो. आता मला हळूहळू कळायला लागलंय ते का हसतायत मगासपासून. तुम्हाला असं वाटलं होतं काहीतरी असणार आहे? मी म्हटलं काय एवढं काय परमनंट साठी विचारत नसते, आपलं टेम्पररी असते. त्यामुळे काय असतं परमनंट आणि टेम्पररी? लग्नापर्यंत नसेल आपलं डेटिंग टेन करायचं, आणि नंतर केलं तर लग्न केलं, नाही तर नाही. मग म्हटलं नको. तुम्हाला वाटलं होतं? आणि जस्ट मी जॉईन झाले, मी 22 इयर्सची होती फक्त, आणि मी म्हटलं एवढ्या लवकर हे मला नको आहे लग्न ते. बरोबर आहे. मग मी नाही बोलली तेव्हा. मैत्रिणी थ्रू निरोप पाठवला. मग नंतर तुम्ही काय केलं? मी एकदा लास्ट डे होता माझा तिकडे ICICI मध्ये, तेव्हा भेटलो होतो त्याच्या आधी असं वर्षावर बोलो होतो, नाही बोललो तिला. असंच आहे. काय असं आहे म्हणजे सांगितलं की लग्न करायचं म्हणून असं डायरेक्ट बोलली. काय कुठलं आहे तो हे डेअरिंग? क्रांतीनगर काय बोलताय तुम्ही? कुठं येतं हे बळ? कसं येतं सांगा? आलं इनबिल्ट. आलं इनबिल्ट. असं किती वेळा धैर्य एकदा? तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच क्लिअर करून टाकलं. काय मग पुढे? मग काय नाही, हो नाही चालू होतं. मग नंतर ऑलमोस्ट 5-6 वर्षानंतर मला वगैरे 5 वर्षा. पण तोपर्यंत तुम्ही ऑफिस मध्ये गेले होते? आधी मध्ये आम्ही सणाला वगैरे कधी असं मिळायचं. पण तुम्ही भेटत होता? हार्डली. नाही नाही, असं डेटिंग असं नाही, फक्त फोनवरून किंवा असं फ्रेंड म्हणून असं हे म्हणून असं नसतंच. पण ते काय झालं? काय नाही, बस 4-5 वर्षांनी म्हणजे माझं एज पण झालं लग्नासाठी, आणि पुन्हा यांनी प्रपोज केला. पण त्या 4 वर्षात नाही, मी माझी मला थोडी लाईफ एन्जॉय करायची होती, म्हणजे जस्ट मी हे जस्ट जॉब जॉईन केलेला, त्यानंतर मग म्हटलं लगेच हे एंगेज हो. नाही नाही, पण 4 वर्षात तुम्ही कधी भेटला नाही? नाही, असं ग्रुपमध्ये फ्रेंड्स ग्रुपमध्ये ते आले ना की आम्ही भेटायचो, पण असं बाहेर फिरायला गेलो होते ना काय. एकदा प्रपोज केल्यानंतर परत त्यांनी मध्ये कधीही प्रयत्न केला ना? 2-3 वेळा केलेला, पण म्हटलं अजून सध्या तरी मला नाही करायचं. तुम्ही प्रत्येकाला नाही म्हणाल, थोडं पुढे पोस्टपोन करत करत गेली. आणि लक्ष ठेवून होता पण नाही म्हणत होता, पण लक्ष होत असण्यामुळे काही कधी होऊ शकतं ना असं. मग काय झालं पुढे? काय काय नाही, मग सडनली होतं. नंतर ती हो बोलली 2013 मध्ये इन्सिडेंट. आम्ही असंच एकदा कधीतरी भेटत असं भेटलो होतो, आणि मी होतो तर आम्ही बोललो चला सिद्धिनायक देवळात जाऊया, अरे असं आम्ही ठरवलं होतं. ही फटकन बोलली नाही नाही नाही, आधी नाही जायचं नंतर जायचं. मग तेव्हा मला क्लिक झालं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.